मुंबई शहर आहे की नाही, किती लोक आहेत तिथं, 300 लोक तर असते ना. आम्ही तर त्यांचे सगळे दुनियाचे घाण काढायले त्यांचे. इकडून गाय विकून आम्ही येतात इकडे कामासाठी, गटरचं काम करायसाठी. आणि कॉन्ट्रॅक्टदार घेऊन येते नगरला नाही चालतं. आम्ही दोन महिना एक महिना चालले बस. बारिश टाइम का समज आहे. बारिश पहिले सारे गटर साफ करते. घाण मध्ये असं उतरून असं करून म्हणजे ते भरावं लागतंय ना. ते तोंडात पण पाणी उडत आहे. घाण पाणी असतंय ना वा. ते झकण खोलल्यावर गरम हवा येते, म्हणजे मधून गरम हवा. 15-20 मिनटं ते अर्धा तास हवा जात नाही मधून. तरी पण आम्हाला लवकर उतरा म्हणतात मध्ये ताबडतोब. तर त्या गरमीनं आम्हाला बिमाऱ्या होतात. ते मधले 12-13 महिने बॅक असतंय ना झकण, त्याची गरमी बघून निघते. त्या गरमीनं सगळं आम्हाला आजारी पडावं लागे. पैसा आम्हाला काही पसत नाही. गावाकडे गेलं की आम्हाला 15-20 दिवस तरी आजारी पडावं लागेल. तुम्ही दुसरं काम का नाही करू शकत? करू शकते. मग हे काम का करता? आता जे आलं ते तर करावं लागेल ना. जे आता समजा एवढं दुसरं काम तर सध्या नाही. मजबुरी तर पोटासाठी तर मजबुरी राहतेच ना. लेकरा बाळाला कुणाच्या समोर भीक मागून, भीक सध्या मागून खाते साहेब. टाइम पडल्यावर भाकरी मागायला धाडावं लागते. हे काम करते वक्त आपको गंदा नहीं लगता है? लगता है तो है ना, गंदा तो आता है. तो आप ही काम करते, आजू बाजू वाले लोग क्या कुछ बोलते हैं आपको? नहीं नहीं, गंदा काम करते. आओ इधर, पानी नहीं पीने देते लोग. कभी कभी पानी भी नहीं देते हाथ पांव धोने के लिए. देता ही नहीं ना उसको. वो लोग को मांगेगा तो बोलता हमारे को पानी नहीं, तो पानी टाइम पे चलता नहीं इधर, ऐसा बोलते वो. फिर आप हाथ पैर कहाँ धोते हो? वो होटल के पास एक बकेट पानी मांग के लेते हम लोग हाथ खड़े धोने के लिए. घाण घाण असतंय ना, पाय हात घाण असतात ना आमचे. ते शिवू देत नाहीत हे जाळीमधले लोक आम्हाला. काय बोलतात? काय बोलतात ना, वा म्हणतात. वास यालाय, घाण यायली आमच्या अंगावर. अरे तुर बोलला तर आम्हाला मारतात. भीक मागूनच पाणी घ्यावं लागतंय. माझी मुलगी, मी आणि माझी मिसेस आम्ही जातात कामावर. आणि मुलगी खाली सोळ्याच्या नंतर साहेब, ते पाण्यामध्ये तर घाण एक दिवशी गटरामध्ये पडली होती आत. हां, तर ते तिथंच कॉन्ट्रॅक्टदार होता. त्याने सध्या काही म्हणलं नाही. ते मला साईडला थोडं बसवा, अमुक करा तमुक करा. साईडला कुठे बारकं लेकरू बसतो का ताई? पाण्यामध्ये तशीच घाण खेळते. दोन वर्षाचे ते. मग तुम्हाला
सुरक्षा जिथे काही साधन देतात का? नाही म्हणजे हाताला लागलं पायाला लागलं तर मग त्याच भरपाई कोण? मॅडम मी तर पाय बघा हाताला त्या दिवशी ब्लेड लागलं हे वगैरे हे लागलंय हाताला मग त्याची भरपाई कोण देतात? कुठे कोण जे जिम्मेदारी आहे त्याची सगळी झालेली आहे. अगर आप ये हाथ से कचरा उठाते हो तो आपके हाथ में लगता है आपको? लगता है ना कांच है लग जाता है. कभी लगा है? नहीं लगा नहीं लगा. हाँ हाँ अभी तो नहीं लगेगा. मतलब नहीं हाथ लगा नहीं, नहीं। कभी अगर इनको है ना काम करते वक्त कुछ लगता है कांच लगता है या बीमार पड़ते हैं तो उसका मेडिसिन वगैरह वो कौन करता है? ये खुद करते हैं आप? अभी किसी को कुछ काच वगैरह या लगेगा तो सेट लो करते हैं. लगा नहीं है लगेगा तो करते हो करते हो कहीं कुछ. 2013 के नियम के अनुसार ऐसा है कि गटर में कोई भी सुरक्षा का साधन पहने बगैर उतर नहीं सकते हैं. हाँ ये कायदे का उल्लंघन हो रहा है तो आपको नहीं लग रहा है? आपको पता है? हम लोग को उतना मालूम नहीं ना सर. आपको बताया नहीं ऊपरी अधिकारी? कोई बताया नहीं. ये गरीब लोग इतने करोड़ों लोग करते हैं नालों पे सफाई करते हैं हर साल का बाई चांस उस दौरान नाले पे घुसते इंस्पेक्शन हो जाता है उसके लिए भी दवा मेडिकल कुछ नहीं. ठेकेदार का ही करू शकत नहीं यहाँ से घान काम करे तो खिशातून पैसे टाकायचे. जिम्मेदारी है काम सही से कर रहे हैं कि नहीं कर रहे ये जिम्मेदारी देखा जाता है. बाकी कोई फैसिलिटी लेबर के लिए कुछ नहीं है ऊपर से ही नहीं है. हम क्या करेंगे? ना पहनने के लिए ग्लोव्स दिया जाता है ना ड्रेस दिया जाता है ना जूते दिए जाते हैं. खुले हालत पे उनको गटर को उतार दिया जाता है. तो आपने कभी आपके मतलब कॉन्ट्रैक्टर से पूछा है कि? जी हाँ पूछे तो उन्होंने बोले हम क्या कर सकते हैं. उन्होंने सीधा जवाब दिया म्युनिसिपैलिटी है हॉस्पिटल पे जाओ तब जाओ भी काम छूटने के बाद. उस पीरियड में गए तो हाजिरी कट हाजिरी इतना कम है कि लोग अगर चले गए एक दिन के लिए तो उनके दूसरे दिन खाने के बाद. रोजगारी कितना देते? हम लोग 600 रुपये. 600 रुपये जोड़ी या एक व्यक्ति? जोड़ी. तो 1000 रुपये भी कम है एक एक आदमी को जितना गंदा काम करवा रहे स्वच्छ भारत के लिए इनको 2000 रुपये जोड़ी होना चाहिए. कोई फैसिलिटी नहीं ना रहने के लिए ना खाने के लिए ना पीने के लिए. स्वच्छ भारत जो मोदी जी बोलते हैं तो इंसान का साफ करना है कि रोड का साफ करना ज़रूरी है? मैं सरकार से ही पूछना चाहता हूँ.